नमस्कार मित्रांनो, नोकरी सेवा या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये एमएससीबी मध्ये सिनियर टेक्निशियन पदासाठी किती सॅलरी भेटते या संदर्भात माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, सॅलरी स्लिपचा व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना मोटिवेशन भेटतं यातून की किती या पोस्टसाठी सॅलरी आहे हे बघून, किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांना जाणून घ्यायची पण उत्सुकता असते. तर त्याच्यामुळे मी मित्रांनो बरेच असे सॅलरी स्लिप रिगार्डिंग व्हिडिओ बनवले आहेत. आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही सॅलरी स्लिप प्लेलिस्ट सर्च करू शकता आणि त्यातून तुम्ही बऱ्याच पोस्टसाठी किती सॅलरी आहे या संदर्भात माहिती घेऊ शकताय. तर मित्रांनो चला सुरू करूया आपला आजचा व्हिडिओ. तर बघू शकता या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड, म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी MSEB, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड. तर यासाठीची ही सॅलरी स्लिप आहे. या ठिकाणी डेजिग्नेशन बघू शकताय सिनियर टेक्निशियन. ही सॅलरी स्लिप आहे फेब्रुवारी 2021, म्हणजेच मार्च 2021 ची ही सॅलरी स्लिप आहे. तर या सॅलरी स्लिप मध्ये मित्रांनो तुमचे बेसिक डिटेल्स जे आहेत ते पूर्ण दिलेले आहेत पहिल्या पेज वरती किंवा पहिल्या अप्पर पार्ट वरती तुम्ही बघू शकताय. तर या ठिकाणी बघा एम्प्लॉय नंबर, ईपीएस नंबर, एम्प्लॉय नेम, डेट ऑफ बर्थ, डेजिग्नेशन, जसं मी तुम्हाला सांगितलं सिनियर टेक्निशियन, त्याच्यानंतर पे स्केल, ह्याच्याबद्दल आपण माहिती घेऊ. आताचं बेसिक रेट काय आहे, कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल आयडी, त्याच्यानंतर आधार कार्ड नंबर, आधार एनरोलमेंट नंबर, ईपीएफ युनिव्हर्सल अकाउंट नंबर, डेट ऑफ जॉईनिंग, नेक्स्ट इन्क्रीमेंट डेट, जर क्वार्टर तुम्ही घेत असाल तर क्वार्टर टाईप, डेट ऑफ रिटायरमेंट आणि पेमेंट मोड, म्हणजे तुमचं जे सॅलरी आहे ती कोणत्या बँकमध्ये आणि कशा पद्धतीनं क्रेडिट होणार. ही सर्व बेसिक डिटेल्स आपल्या सॅलरीच्या अप्पर पार्टमध्ये दिलेली असते. तर यामध्ये मित्रांनो ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या मी फक्त ठेवून बाकीच्या गोष्टी ज्या आपल्याला गरजेच्या नाही त्या मी सर्व गोष्टी या ठिकाणी हाईड केलेल्या आहेत. तर या ठिकाणी बघा आपलं डेजिग्नेशन आहे ज्याच्याबद्दल आज माहिती आपण घेणार आहोत, ते आहे सिनियर टेक्निशियन. तर या ठिकाणी पे स्केल लिहिलेलं आहे, इनिशियल पे स्केल असतं या ठिकाणी 27,130, जे की तुमचं फायनल रिटायरमेंटच्या टायमिंगला होऊ शकतं 61,155. हे बेसिक मित्रांनो तुमचं जर इन बिटवीन जर तुमचं पे रिवाईज झालं वगैरे, अजून काही तुमचं पे इन्क्रीमेंट झालं तर हे बेसिक वाढू शकतं. तर या ठिकाणी ज्यांची सॅलरी स्लिप आहे त्यांचं बेसिक किती आहे बघा, जे आहे 30,180. हे सॅलरी हे बेसिक मित्रांनो या ठिकाणी 30,180 असण्याचं, म्हणजे तुमचं इनिशियल बेसिक असतं 27,130, पण या ठिकाणी 30,180 असण्याचं कारण आहे त्यांचं जॉईनिंग झालं होतं जुलै 2014 आणि ही आपली सॅलरी स्लिप आहे मार्च 2021, म्हणजे जवळपास 6 वर्षानंतरची ही सॅलरी स्लिप आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी यांचं बेसिक आहे 30,180. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा नेक्स्ट इन्क्रीमेंट ड्यू आहे यांचं जुलै 2021. प्रत्येक वर्षी कोणत्याही ऑर्गनायझेशन असो, प्रत्येक वर्षी म्हणजे गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, त्या ठिकाणी प्रत्येक वर्षी आपलं इन्क्रीमेंट होत असतं. तर या ठिकाणी जुलैमध्ये यांचं नेक्स्ट इन्क्रीमेंट होणार आहे 2021. मी ही सॅलरी स्लिप मित्रांनो मार्चची आहे, ऑलरेडी 2021 होऊन गेलेलं आहे, जुलै 2021 होऊन गेलेलं आहे, त्यांचं या ठिकाणी बेसिक इन्क्रीज झालेला असणार आहे, पण आपल्याकडे ही सॅलरी त्यांची मार्च 2021 ची आपल्याला भेटलेली असल्यामुळं आपण यावरती व्हिडिओ बनवत आहोत. तर ह्या आहेत मित्रांनो बेसिक डिटेल्स आपल्या सॅलरी स्लिप मधील. यामध्ये आपल्याला त्यांचे सर्व डिटेल्स आपले या ठिकाणी असते, एम्प्लॉय नंबर किंवा बाकीच्या सर्व गोष्टी या ठिकाणी आपल्याला भेटतील. तर यामधील मिडल पार्टमध्ये आपलं जे बेसिक आहे, बेसिक नंतर त्यावरती डीए किती भेटतो या सर्व गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. तर या ठिकाणी बघा मित्रांनो बेसिक यांचं आहे जसं की आपण वरती बघितलं 30,180, त्यावरती आपल्याला डीए भेटत आहे 5,131 रुपये, एचआरए भेटत आहे जो की आहे 2,414, इलेक्ट्रिसिटी चार्ज अलाउन्स आहे 330 रुपये, हेवी ड्युटी अलाउन्स आहे 100 रुपये, रिस्क अलाउन्स आहे 280 रुपये, ॲडमिन अलाउन्स आहे 370 रुपये, वॉशिंग अलाउन्स आहे 100 रुपये, कन्व्हिनियन्स अलाउन्स म्हणजे पेट्रोल अलाउन्स आहे या ठिकाणी 405 रुपये, आणि ॲडॉक आयव्ही म्हणून आहे या ठिकाणी 500 रुपये. असे टोटल या ठिकाणी मित्रांनो बघू शकता 39,810 रुपये एक चांगल्या प्रकारची सॅलरी या ठिकाणी बनत आहे मित्रांनो आयटी बेसिसवरती 39,810 रुपये. तर यामध्ये मित्रांनो जो डीएचा पार्ट आहे, ही सॅलरी स्लिप आपली जुनी आहे, त्यावेळी डीए होता यांचा 17%, तो की आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा जवळपास मित्रांनो 28% एवढा डीए झालेला आहे. त्याच्यामुळे हा डीए वाढून या ठिकाणी यांचा डीए अमाऊंट देखील वाढणार आहे.
हा एचआरए पण मित्रांनो या ठिकाणी तुमचा सिटी वाईज चेंज होत राहतो. तुम्ही कोणत्या सिटी मध्ये काम करता त्याच्यानुसार या ठिकाणी एचआरए अमाऊंट वाढत राहील. जर तुम्ही मेट्रो सिटी मध्ये काम करत असाल तर या ठिकाणी तुम्हाला एचआरए अमाऊंट चांगल्या पद्धतीचा भेटेल. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा डिडक्शन दिलेले आहेत, काय काय प्रकारचं डिडक्शन या ठिकाणी होतं. तर या ठिकाणी बघा सीपीएफ आहे जो की यांचा कटत आहे 4,237 रुपये, एवढीच अमाऊंट आपली कंपनी देखील यामध्ये कॉन्ट्रीब्युट करेल 4,237 रुपये. तर रेव्हेन्यू स्टॅम्प साठी काहीतरी 1 रुपये कटलेले आहेत. प्रोफेशनल टॅक्स या ठिकाणी कटलेला आहे 300 रुपये. ईडीडब्ल्यूटीएफ साठी काहीतरी कटलेले आहेत या ठिकाणी 30 रुपये. स्टाफ वेलफेअर फंड कटलेला आहे 10 रुपये. मेडिकल साठी कटलेले आहेत 500 रुपये. तर मेडिकल साठी मित्रांनो तुमचे हे वर्षाचे 6,000 रुपये अशा पद्धतीनं महिन्याला 500 रुपये या ठिकाणी कट होतात. तर यामध्ये मित्रांनो तुम्हाला 5 लाखाचा मेडिकल इन्शुरन्स कव्हर होतो जो की तुम्ही सेल्फसाठी आणि तुमच्या फॅमिलीसाठी अवेल करू शकताय. तर यांचं LIC प्रीमियम या ठिकाणी कटलेलं आहे 4,732 रुपये. अशा पद्धतीने यांचं टोटल डिडक्शन आहे या ठिकाणी 9,810 रुपये. तर या ठिकाणी बघू शकताय टोटल अर्निंग मायनस ज्यावेळी आपण टोटल डिडक्शन करतो त्यावेळी त्यांचं नेट पेएबल होत आहे किंवा नेट पे होत आहे बघू शकता या ठिकाणी 30,000 रुपये, 30,000 ओनली. म्हणजे मित्रांनो चांगल्या प्रकारची सॅलरी तुम्हाला या ठिकाणी नेट पे किंवा टेक होम पे थ्रू भेटत आहे 30,000 रुपये पर मंथ आयटी बेसिस वरती. तर अशा पद्धतीनं मित्रांनो सॅलरी स्लिप आहे, यामध्ये सर्व डिटेल मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. तर आपल्या लोअर पार्ट मध्ये सॅलरी स्लिपच्या सर्व डिटेल तुम्हाला सॅलरी स्लिप मध्ये भेटून जाईल. या ठिकाणी आपल्या लीव बद्दल इन्फॉर्मेशन आहे, तुमच्या लीव किती आहे, त्यामध्ये तुम्ही किती यूज केलेले आहेत, बॅलन्स लीव किती आहेत, या सर्व गोष्टी या ठिकाणी आपल्याला भेटून जातील. त्याच्यासोबतच या ठिकाणी तुमचं जर LIC प्रीमियम असेल ते किती कट होत आहे त्याची डिटेल या ठिकाणी आपल्याला माहिती भेटते. बाकीचे तुमचे कटिंग जे असतील सोसायटी कटिंग हे सर्व या ठिकाणी सगळी टोटल माहिती या ठिकाणी आपल्याला भेटते. त्याच्यासोबत या ठिकाणी आपल्याला तुमचं जे CPF आपला कट होत आहे त्याच्यामध्ये आपण नॉमिनी कोणाला द्यायचं आहे त्याचं नॉमिनीचं रिलेशन या ठिकाणी टाकून किती टक्के शेअर आपल्या नॉमिनीला द्यायचे आहेत हे सर्व या ठिकाणी आपण इंडिकेट करू शकतो. तर एक डिटेल अशी मित्रांनो यांची सॅलरी स्लिप असते ज्याच्यामध्ये आपल्याला सर्व गोष्टी इंडिकेट केलेल्या असतात. तुमच्या बेसिक डिटेल पासून तुमची सॅलरी किती बनते त्यासोबत नॉमिनी वगैरे सर्व गोष्टी. एक चांगल्या प्रकारची ऑर्गनायझेशन आहे मित्रांनो जी की चांगली या ठिकाणी सॅलरी ऑफर करते. तर मित्रांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ सॅलरी संदर्भातील. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून यापुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला त्वरित मिळेल. तर मित्रांनो पुन्हा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.